प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार असं नाना पाटेकर यांनी म्हटलेलं आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ उडालेली आहे. या सगळ्या प्रकरणात नाना पाटेकर यांनी अखेर मौन सोडलेलं आहे. मुंबईत आल्यानंतर आपण पत्रकार परिषद घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. नाना पाटेकर यांनी तनुश्रीच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार असल्याचं आता स्पष्ट केलं आहे. चित्रीकरण आटोपल्यानंतर लवकरच मुंबईत रितसर पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरं देणार असल्याचं नाना पाटेकर यांनी सांगितलं आहे. नाना पाटेकर सध्या जैसलमेरमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. मी सध्या जैसलमेरमध्ये चित्रीकरणासाठी आलो आहे. मुंबईत परतल्यावर 7 किंवा 8 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तयार आहे. तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारू शकता. मला कोणतीच गोष्ट लपवण्याची गरज नाही असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, ह्या सगळ्या प्रकरणातून आता बॉलिवूडमध्ये देखील दोन गट पडल्याचं दिसत आहे. मात्र या क्षणाची महत्त्वाची घटना की नानांनी आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि पत्रकार परिषदेची तयारी दर्शवली आहे. काय नेमकी भूमिका नानांनी मांडली आहे? अमोल, खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण ही चर्चा ऐकतोय आणि आता नाना पाटेकर याच्यावरती नेमकं काय बोलणार याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. खरं तर सुरुवातीला नानांनी सांगितलं होतं की याविषयी फारसं काही बोलायची गरज नाही आहे, हा विषय तितका माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही आहे. मात्र आता बॉलिवूडमधले काही सेलिब्रिटी जे आहेत ते थोडंसं तनुश्री दत्ता आहे तिच्या सपोर्टसाठी पुढे येऊ लागलेले आहेत. खरं तर हा सगळा इंडस्ट्रीतला लॉबीतला प्रकार असल्याचं अनेक जणांचं म्हणणं आहे की एकीकडे एक मराठी कलाकार जो हिंदीमध्ये पण आपलं एक वेगळं स्थान टिकवून आहे त्याच्यावरती टीका केली की साधारणपणे आपल्याला आपलं कमबॅक यशस्वी होईल अशा पद्धतीचे तनुश्री म्हणून एक आधार म्हणून तनुश्री आरोप करत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र त्याचबरोबर दुसरीकडे असंही आहे की एवढी सगळी टीका होती आहे पण नाना पाटेकर त्याला उत्तर का देत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि म्हणूनच कदाचित नानांनी थोडीशी अशी भूमिका घेतलेली आहे की एवढं सगळं चर्चा झाल्यानंतर यावरती आपलं स्वतःच एक स्पष्टीकरण असावं म्हणून त्यांनी एक आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की शूटिंग संपल्यानंतर मुंबईत येईल आणि त्या दृष्टीने आपण याबाबतचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण सगळ्यांसमोर मांडूया. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीबद्दल.